बघा मुलांना, आपली जी ई ची मात्रा आहे दुसरी ई, ठीक आहे, दुसरी विलांटी. तर त्याचे मी काही तुम्हाला डिक्टेशन दिले आहेत. शब्द वाचा व लिहा, ठीक आहे. प्रत्येक शब्द जो आहे मी रीडिंग करणार आहे. तुम्हाला पण तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे जब आप लिखोगे तो रीडिंग करके लिखना है आपकी नोटबुक में, ठीक आहे. हर एक लेटर में दूसरी विलांटी रहेगी. दूसरे विलांटी के बेस पे हम ये सारे डिक्टेशन देखेंगे, ठीक है. और एक बात, आपको थ्री टाइम लिखना है हर एक जो वर्ड है, थ्री टाइम. प्रत्येक शब्द तुम्हाला तीन तीन वेळा लिहायचा आहे. वर्टिकल ऑर्डर मध्ये तुम्ही लिहिला तरी चालेल. म्हणजे एक शब्द मीठ मीठ मीठ, ठीक आहे. पेन्सिलने लाईन ड्रॉ करा, परत बाजूला दुसरा शब्द जो आहे तो थ्री टाइम लिहायचा आहे. रीड अँड राईट थ्री टाइम, ओके. तर बघा, मला दुसरी विलांटी मीठ मीठ, मीठ याने सॉल्ट नमक. वला दुसरी विलांटी वीट, वीट याने ब्रिक. वीट 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 वीट, इस तरह से आपको थ्री टाइम लिखना है, ठीक है. वीट याने ब्रिक. इडली इडली, ये एक खाने का पदार्थ है. इडली, ठीक है. ल को दूसरी विलांटी ली. सला का ना सा, ड ला दूसरी विलांटी डी. साड़ी, ठीक है. सारी साड़ी साड़ी साड़ी, असा थ्री टाइम तुम्हाला लिहायचं आहे. भजी, ज को दूसरी विलांटी जी. भाजी, भाजी नहीं, भाजी का मतलब वेजिटेबल होता है. भजी यानी जिसे हम पकोड़े कहते हैं, ठीक है. डीप फ्राई जो किया करते हैं स्नैक्स, ठीक है, भजी. देन पहला पहली विलांटी पी श, वाला दूसरी विलांटी वी. पी श वी, पिशवी याने कैरी बैग, ओके, थैली जिसे हम कहते हैं, पिशवी. त्यानंतर का कडी, हर एक शब्द में हमें दूसरी विलांटी है. डला दूसरी विलांटी डी, काकड़ी. देन गला का ना गा, डला दूसरी विलांटी डी, गाड़ी. गाड़ी यानी कार, मोटर गाड़ी, ठीक है. वला का ना वा, टला दूसरी विलांटी टी, वाटी. वाटी यानी बोल, ओके. नेक्स्ट, मला पहली विलांटी मी र, चला दूसरी विलांटी ची. मी रची, मिर्ची चिली. ये सारे जो डिक्टेशन है, टाइम डिक्टेशन है, ये आपको थ्री थ्री टाइम लिखने, ओके. और एक बात, जितने भी राइटिंग वर्क में हमारे नंबर्स आते हैं, जिसे अंक कहते हैं मराठी मध्ये, त्याला काय म्हणतात, अंक. तर ते अंक सुद्धा आपण मराठीतच लिहायचे आहे. कधीही मराठी लिहिताना इंग्लिश नंबर्स यूज करायचे नाही, ठीक आहे. इंग्रजीत लिहायचं नाही, मराठीचे अंक सुद्धा मराठीतच लिहायचे आहे, ठीक आहे मुलांना. तर डिक्टेशन नंतर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सर, ठीक आहे, याच लेसनचे ई ची मात्रा. तर पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. मीन्स आन्सर इन वन वर्ड, वन वर्ड में हमें आंसर देना है एका शब्दात, ठीक है. यहाँ पे आपको क्वेश्चन पढ़ने आना बहुत इम्पोर्टेंट है. बिकॉज विदाउट रीडिंग आप जो है आंसर नहीं लिख पाओगे. क्वेश्चन को पढ़ना और उसे समझना बहुत जरूरी है, तभी हम आंसर लिख पाएंगे, है ना. तो अच्छे से वन वन वर्ड धीरे धीरे हमें क्या करना है, रीड करना है. बला का ना बा, जला का ना जा, रला का ना रात. बा जा रात, बाजारात. काय पाहिली, ह को पहिली विलांटी, ल ला दूसरी विलांटी. काय पाहिली, बाजारात काय पाहिली, काय पाहिली मुलांनो सांगा. बाजारात भाजी. मग आपण इकडे लिहिणार, बला का ना भा, जला दूसरी विलांटी जी, भाजी, ठीक आहे. आता तुम्ही विचार कराल की मॅडम मराठीत सुद्धा बोलतात, हिंदीत सुद्धा बोलतात, है ना. तर आपल्या ग्रुपमध्ये असेही काही मुलं आहेत ज्यांचा घरी मदर टंग मराठी हिंदी आहे, ठीक आहे. ते घरी हिंदी भाषा बोलली जाते त्यांच्या, म्हणून मी त्यांना सुद्धा हिंदीमध्ये एक्सप्लेन करते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिंदीच कॅच कराल. आपल्याला इकडे पूर्ण फोकस जो आहे तो मराठीवर ठेवायचा आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी हिंदीमध्ये एक्सप्लेन करत आहे. तर बघा, बाजारात काय पाहिली, भाजी. मला पहिली विलांटी मी र ची, मिरची कशी. शाला दुसरी विलांटी ची, कशी होती. मिरची कशी होती, कशी होती बरं मिरची सांगा. हिरवी, है ना, ग्रीन. मग ह ला पहिली विलांटी ही र, आणि व ला दुसरी विलांटी वी, ही र वी. त्यानंतर प ला पहिली विलांटी पी, व ल ला दुसरी विलांटी ली. पिवळी काय होती, पिवळी काय होती बरं. जर तुम्ही लेसन नीट रीड केला असाल आणि लिहिला असेल तर आपल्याला पटकन याचा आन्सर येणार. पिवळी काय होती, काकडी. मग कला काना का, क डला दुसरी विलांटी डी, काकडी. आता तुम्ही बघाल सगळ्या जे आपले आन्सर आहेत प्रत्येकामध्ये दुसरी विलांटी आलेली आहे. जला दुसरी विलांटी जी,
वाला दूसरी विलांटी बी, डला दुसरी विलांची डी, है ना, भाजी हिरवी काकडी। त्यानंतर शेवटचा लास्ट आपला जो क्वेश्चन आहे, घरी रला दुसरी विलांटी री, घरी कशी, भला गाना भात जला विलांटी जी, भाजी घरी कशी भाजी आणली, आ ण लला विलांटी ली आणली, घरी कशी भाजी आणली बाजारातून, तिने तर ताजी भाजी आणली, है ना, मग तला गाना ता आणि जला दुसरी विलांटी जी, ताजी। ठीक है, तर हा पहिला जो प्रश्न आहे तो सुद्धा लिहून घ्या तुम्ही रीडिंग करून, ओके, रीड अँड राईट प्रॉपर लिहायचं आहे, आणि जे आपले आन्सर्स आहेत वाटलंच तुम्ही त्याला अंडरलाईन सुद्धा करू शकता। ठीक है, तर मुलांनो बघा, आता पहिला प्रश्न आपण एका शब्दात उत्तरे द्या पाहिलं, आता त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, चित्रात दाखवलेल्या भाज्यांची नावे लिहा। ठीक है, नेम द वेजिटेबल फ्रॉम दिस पिक्चर। आपको हमें क्या करना है, यहाँ पे पिक्चर में जो वेजिटेबल दिया गया है उसका नाम लिखना है। अब आपको ये जो मैंने नाम लिख के दिया वो उसे भी 3 टाइम लिखना है, दोबारा क्या करना है, 3 टाइम, म्हणजे 3 3 वेळा तुम्हाला लिहायचं आहे, कारण की आपल्याला प्रॅक्टिस होणार आहे। परीक्षेत नेहमी चित्रांची नावे लिहा हा प्रश्न आपल्याला येतोच, मग कदाचित असंही येऊ शकतो आपल्याला की भाज्यांची नावे लिहा, मग आपल्याला सगळ्या भाज्यांची जी नावे ती नीट लिहिता आली पाहिजेत, म्हणून आपण काय करणार आहोत, 3 टाइम लिहिणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत। तर बघा, पहिली जी भाजी आपल्याला दिसते ती आहे गाजर, गलकाना गाजर, मग गाजर गाजर 3 टाइम लिहायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या चित्रात वांगी, है ना, ब्रिंजल हमें दिखाई दे रहा है, मग आपण लिहिणार वलकाना वा वरती डॉट, अनुस्वार द्यायचा आहे, वांगी, गला दुसरी विलांटी घी, वांगी 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 3 टाइम, ओके, 3 दा लिहायचं आहे। त्यानंतर बटाटा पोटॅटो है हमें यहाँ पे, ठीक है, त्याचा चित्र आपल्याला दिला आहे, मग आपण काय लिहिणार, बटाटा बटाटा 3 वेळा। ठीक है, त्यानंतर दुसरा आपल्याला चित्र दिला आहे फरसबी, फरसबी फरसबी म्हणजे बीन। ठीक है, मग ते सुद्धा आपण 3 टाइम लिहिणार आहोत। त्यानंतर चवळी, आपल्याला इथे शेंगा दिलेला आहे चवळीचा, चवळी। ठीक है, फ्रेंच बीन्स, फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स आणि चवळी म्हणजे त्याला आपण बीन्स सुद्धा म्हणू शकतो, चवळी। आता ही मी 5 चित्रे दिली आहेत भाज्यांची, त्याची नावं आपल्याला 3 दा लिहायची आहेत, 3 टाइम्स बोलून बोलून। त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न, उसके बाद हमें तिसरा जो क्वेश्चन है वो दिया गया है, तुम्हाला आवडणाऱ्या भाजीचे नाव लिहा। आता हे तुम्ही तुमच्या ओनली लिहायचं आहे, तुम्हाला आवडणाऱ्या तुमच्या भाजीचे नाव, जसं मला तर बटाटा वटाणे हे असं आवडतं तर मी ते लिहिणार, मटार, ठीक है, बटाटा, बट तुम्हाला कुठली भाजी आवडते तुम्ही त्याचं नाव नक्की याच्यात लिहा यामध्ये, आणि मग च्या थ्रू याचे पिक्स आपल्याला सेंड करायचे आहेत ग्रुपमध्ये। ठीक आहे, तर बघा, कारला आवडतो का तुम्हाला, नाही, कडू असतो, है ना, मग तुम्हाला जी भाजी आवडते तुम्ही त्या भाजीचे नाव इकडे वेजिटेबल लिहू शकता। ठीक आहे, तर इथे आपला ई ची मात्रा, ईकार जो आहे तो लेसन कम्प्लीट होतोय, पूर्ण झालेला आहे लेसन, त्यानंतर त्याचे शब्दार्थ मिनिंग डिक्टेशन क्वेश्चन आंसर, ठीक आहे, आणि त्यासोबत तुम्हाला मुळाक्षरे ई ची मात्रा करायची आहे, ई ते ज्ञ। ठीक आहे, व्यवस्थित रीडिंग करून रायटिंग वर्क करा, रायटिंग छान करा, सुंदर करा, काही गडबड करू नका, लाईनला टच करून लिहा वरच्या लाईनला। ठीक आहे,